महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या संबंधित 7 ठिकाणी आज ईडीने छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या संबंधित मुंबई पुणे रत्नागिरी छापेमारी. अनिल परब यांची मुंबईतील शासकीय बंगला येथील ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. विशेष म्हणजे अनिल देशमुख आणि त्यांची चौकशी केल्यानंतर ज्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती त्या अधिकाऱ्याने अनिल परब यांची चौकशी आज केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या घरातून निघाले आहेत. अनिल परब यांची ईडीने चौकशी केल्यानंतर त्यांच्या बांद्रातील घरातून काही महत्त्वाची कागदपत्रेही तपासादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी याबाबत तक्रार केली होती. ईडीने अनिल परब यांच्या विरोधात ECIR गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्यांपैकी एक मानले जाणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित 7 ठिकाणी ईडीने कारवाई करताना छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे हे दापोली रिसॉर्ट आणि इतर ठिकाणीही छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान याआधी अनिल परब यांच्या CA घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे CA आता आयकरच्या रडारवर होते. आता ईडीकडून झडाझडती सुरू झाली आहे. किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली होती. सचिन वाझे आणि 100 कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचं नाव समोर आलं होतं. परबांचे यांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही मोठं घबाड हाती लागलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणीत आणखीन वाढल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या या शासकीय निवासस्थानावर, मी जिथे राहतो त्या घरावर, माझ्याशी संबंधित काही लोकांवर आज छापे घातलेले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीपासून या बातम्या सतत येत होत्या आणि ईडीची कारवाई होणार अशा प्रकारच्या बातम्या सतत येत होत्या. या मागचा गुन्हा काय हे तपासलं असता असं लक्षात आलं की दापोली येथे असलेलं साई रिसॉर्ट, जे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे साई रिसॉर्ट याचे मालक सदानंद कदम आहेत आणि त्यांनी त्याची मालकी हक्क सांगितलेला आहे. कोर्टात देखील तसा त्यांनी दावा केलेला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचे सगळे हिशोब दिलेले आहेत. इन्कम टॅक्सला दिलेले आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्यात इन्कम टॅक्सची पण रेड झालेली आहे. आणि हे सगळं असताना हे रिसॉर्ट अजूनही चालू झालेलं नाही, हे रिसॉर्ट पूर्ण झालेलं नाही असं असताना पर्यावरणाची 2 कलमं लावून ह्या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जातं अशा प्रकारचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्टेशनला नोंदवला. जे रिसॉर्ट चालूच नाही आहे, ज्याच्याबद्दल प्रदूषण महामंडळाने रिपोर्ट दिलेला आहे, प्रांतांनी रिपोर्ट दिलेला आहे, पोलिसांनी रिपोर्ट दिलेला आहे की हे रिसॉर्ट चालू नाही, तरी देखील माझ्या नावाने साई रिसॉर्टच्या नावाने अशा प्रकारची नोटीस काढली गेली, एक तक्रार दाखल केली गेली आणि त्या तक्रारीला प्रेडिकेटेड ऑफेन्स समजून आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावरती आज ही छापेमारीची कारवाई केलेली आहे. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. मी पहिल्यापासून हे सांगत आलेलो आहे की ज्या यंत्रणा मला कुठलेही प्रश्न विचारतील त्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे. यापूर्वी देखील मी दिलेलं आहे उत्तर. या बाबतीमध्ये ह्यापूर्वी देखील उत्तरं दिली होती. आज देखील मी त्यांना सगळी उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे याच्या पुढे देखील जरी त्यांनी मला प्रश्न विचारले तरी देखील उत्तरं देण्याची माझी तयारी आहे.